कामोठे सेक्टर अकरा मधून हरविलेल्या अल्पवयीन मुलाला कामोठे पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात शोधून त्याच्या कुटुंबाकडे केल्याची कामगिरी केली आहे कामोठे सेक्टर छत्तीस से येथील शिवसंकल्प ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणाऱ्या पियुष संतोष जाधव हा नेहमीप्रमाणे आपल्या शाळेतून घरी आला त्यानंतर तो कामोठे सेक्टर अकरा मधील एका खासगी क्लासला गेला मात्र क्लास सुटल्यानंतर तो घरी आलाच नाही त्यामुळे घाबरलेल्या पियुषच्या पालकांनी कामोठे थाने पोलीस ठाणे गाठून मुलगा हरविल्याची तक्रार दिली कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पारखे यांच्या पोलीस शोध घेण्यास सुरुवात केली सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असताना पोलिसांना पियुष मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालताना दिसून आला मात्र पुढे पियुष कुठे गेला हे पोलिसांना माहिती मिळणे कठीण झाले होते त्यानंतर कामोठे पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मदतीने पियुष शोध शोधाची सुरू केला असता पीयूष सीएसटी स्टेशनच्या बाहेर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली ही माहिती मिळाल्यानंतर कामोठे पोलीस सीएसटी स्टेशनच्या दिशेने रवाना झाले आणि पीयूषचा शोध सुरू केला शोधादरम्यान पीयूष हा रेल्वे स्टेशनला बसल्याचे पोलिसांना दिसून आले त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्त केला आपला मुलगा सुखरूप मिळाल्याचे पाहून जाधव कुटुंबाने कामोठे पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट